फवारे लोक नारळ पाणी पिताना कसं असतं बघा. एक दोन महा हो दे. हॅलो आम्ही एक जिरा सोडा दोन ग्लास उसाचे रस पिऊन आलो तरी पण आत्ताच वाटते की 2-3 तास झाला मी पाणीच पिलेलं नाही आहे. सो हंपीला येताना हायड्रेटेड राहणं मस्त आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला इंग्लिश येणं पण मस्त आहे. चेहरा त्याचं नाक आणि वरती टोपी घातलेली आहे. हे दोघं समोर दिसतात ते. तर मग मी भजन म्हणत होते ना शबरीचं, तर ते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी माझ्या व्हॉइससाठी सुद्धा मला कॉम्प्लिमेंट दिलं. नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती. सो आज आहे आमचा हंपीतला पहिला दिवस आणि आम्ही फायनली जातोय पहिल्या दिवशी हंपी एक्सप्लोअर करायला. सो फायनली आता आम्ही रिक्षातून चाललोय. ही जी रिक्षा आहे म्हणजे ऑटो, तर ती आम्ही एका दिवसासाठी रेंटवरती घेतलेली आहे. त्याचं रेंट आहे 1500 रुपये आणि हे वनडेमध्ये आम्हाला जेवढं फिरवणार आहे त्या लिस्ट तर तुम्हाला कळेलच. आणि त्या भैयांचं नाव आहे रघु भैया, हे आपल्याला तर फिरवणार आहे. सो तर बघूया आजचं कसं असणार आहे फिरायचं आता कळेलच आपल्याला. किट्स कलेक्ट केल्यात पर हेड 40 रुपीज चार्जेस आहेत म्युझियम बघण्याचे आणि फॉरेनर्स जे आहेत त्यांच्यासाठी 650 रुपीज. या म्युझियम मध्ये एकूण 4 प्रकारच्या गॅलरीज बनवलेल्या आहेत. पहिल्या गॅलरीमध्ये आपल्याला शैव श्रद्धेची शिल्पे दिसतात, तर दुसऱ्या गॅलरीमध्ये शस्त्रास्त्रे दिसतात, तिसऱ्यामध्ये विजयनगर राजघराण्यातील सोने आणि तांबे अशा विविध मूल्यांची नाणे आहेत, तर चौथ्या गॅलरीमध्ये इतिहासकालीन कालखंडातील दगडी पुरातन वस्तू आणि उत्खननातून सापडलेल्या वस्तू आहेत. तसेच या ठिकाणी हंपीचे मॉडेल बनवलेलं आहे जिथून आपल्याला कुठे कोणता स्पॉट आहे हे लगेच कळतं. आणि पूर्वी दिसत असलेली हंपी आणि आत्ता त्यामध्ये किती बदल झाला आहे असे काही फोटोज ही या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसून येतात. ही आहे हंपीमधील तुंगभद्रा नदी आणि याच तुंगभद्रा नदीमुळे हंपीचे उत्तर हंपी आणि दक्षिण हंपी असे दोन भाग पडलेले आहेत. भेट देऊन आता जे आपण आलेलो आहे तर ते नेक्स्ट डेस्टिनेशनला आलेलो आहे चिंतामणी मठ. ठिकाणी जे आहे तर ते असं पिक्चरायझेशन केलेलं आहे कुठं कोणतं प्लेस आहे आणि ते सगळे प्लेसेस आपल्याला इथं बघायला मिळतात. कृष्णदेवरायांची समाधी, बुक्कासागर, बर्ड वॉचिंगचा जो पॉईंट आहे तो सगळा इथं या क्षेत्रामध्ये जेवढे प्लेसेस आहेत तेवढं सगळ्यांचं ते पिक्चरायझेशन तिथं केलेलं आहे. आणि तिकडं पण आपण जाऊ शकतो पण आपल्याला तिकडं ऑटोने जावं लागणार आहे आणि कोराकल राईड करून आपण कृष्णदेवरायांच्या समाधीजवळ इथं जाऊ शकतो.
चिंतामणी मठाच्या आवारात आपल्याला अनेक प्रकारची मंदिरे दिसतात. मंदिरे बघून आपण एका रामायणकालीन गुहेमध्ये प्रवेश करतो. तर ही तीच गुहा आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे माता सीतेच्या शोधामध्ये आले होते. आणि याच ठिकाणी वाली आणि सुग्रीवामधील वालीचा वध कसा करायचा ही चर्चा प्रभू श्रीराम आणि वाली यांच्यामध्ये झाली होती. याच गुहेमध्ये प्रभू श्रीराम राहिले होते आणि त्यांनी झाडाच्या आडून वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं त्यातील वालीला बाण मारला होता. आणि या ठिकाणी रामबाण पॉइंट देखील बनवलेला आहे आणि त्याच्या समोरच वालीची समाधी सुद्धा आहे. आता नेक्स्ट स्पॉट आहे दुर्गा माता टेम्पल आणि थोडीशी चढाई आहे. इथं ऊन भरपूर पडलंय आणि आत्ताच आम्ही एक जिरा सोडा दोन ग्लास ऊसाचे रस पिऊन आलो. तरी पण आत्ताच वाटते की 2-3 तास झाला मी पाणीच पिलेलं नाही आहे. सो हंपीला येताना हायड्रेटेड राहणं मस्त आहे आणि मेन म्हणजे तुम्हाला इंग्लिश येणं पण मस्त आहे. बेसिक हिंदी जास्त लँग्वेज इथं वापरत नाही, कन्नड आणि इंग्लिश प्रेफर करतात. सो बेसिक इंग्लिश तर तुम्हाला यायलाच पाहिजे. या ठिकाणी दुर्गा मातेचे मंदिर, हनुमानाचे मंदिर आणि वालीची गुहा आहे. आणि इथे एक असं माणसासारखा चेहरा, त्याचं नाक आणि वरती टोपी घातलेली आहे. तर असं भासवणारी एक शिल्पकृती इथं तयार झालेली आहे नॅचरल. या ठिकाणी मिळालेली माहिती अशी की मायावी नावाचा राक्षस आणि वालीचं ज्या वेळेला युद्ध चालू होते तर ते या गुहेमध्ये चालू होते. आणि या गुहेतून एके दिवशी रक्त बाहेर येऊ लागले आणि सुग्रीवाने घाबरून ते गुहेचे जे दार आहे तर ते मोठ्या दगडाने बंद केलं. पण खरी गोष्ट ही होती की वालीनेच मायावीचा वध केला होता. आणि ज्या वेळेला वालीने गुहेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला तो मोठा दगड दिसला. आणि आपले राज्य हिसकावून घेण्यासाठी सुग्रीवाने अशी युक्ती केली आहे असं त्याला वाटलं आणि त्यांच्या त्या गोष्टीमुळे त्या दोघांच्या मध्ये शत्रुत्व आलं. तर गाईज आत्ता मी आलेले आहे पंपा सरोवरावरती आणि हे जे माझ्या मागं दिसतंय तर ते पंपा सरोवर आहे. आपल्या संपूर्ण भारतामध्ये पंपा सरोवर ही फक्त 5 आहेत आणि त्या 5 सरोवरांपैकी हे हम्पीतील एक पंपा सरोवर आहे. कोण कहते हे भगवान आते नाही, कोण कहते हे भगवान आते नाही, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. तर याच ठिकाणी आहे ती शबरीची गुहा आहे आणि या ठिकाणीच प्रभू श्रीरामांच्या पादुका देखील आहेत, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी शबरीकडून उष्टीबोरही खाल्ली होती. वाईल्ड बेरीज. ओके, शी टेस्टेड देम फर्स्ट टू मेक श्योर दैट दे वर ऑल राइट. दैट वाज द ओके. So, thank you.
आता एक खूप चांगली गोष्ट माझ्यासोबत घडली. तर मी तर म्हणजे ब्लॉगिंग करते आणि तर फॉरेनर्स पण आहेत. तर त्यांनी जे आहेत हे दोघं समोर दिसतात ते. तर मग मी भजन म्हणत होते ना शबरीचं, तर ते त्यांनी ऐकलं आणि त्यांनी माझ्या व्हॉईससाठी सुद्धा मला कॉम्प्लिमेंट दिलं आणि गुड वर्क. आणि ॲक्च्युली ब्लॉगिंग जेव्हापासून मी चालू केलं आहे ना, माझ्या मनात अजूनसुद्धा म्हणजे समजतच असेल की मी अजून एवढी कॉन्फिडंट नाही आहे किंवा अजून भरपूर साऱ्या गोष्टींवरती मला वर्क करायचं आहे. पण असं आपल्या मराठी भजनावरती ज्या वेळेला फॉरेनर कॉम्प्लिमेंट देतात आणि त्याचा अर्थ आपल्याला विचारतात की ते नेमकं काय आहे, काय म्हणत होतीस, तर त्यावेळेला खूप छान वाटतं. आणि हा समोरचा व्ह्यू आहे. त्यांना मी विचारलं आत्ताच कुठून आले ते, तर ते फ्रान्सवरून आलेत आणि फ्रान्सचा इटलीचा एकच वर्ड मला येत होता, बॉनजोर. तर मग मी त्यांच्याशी तेवढं थोडंसं कम्युनिकेशन केलं. ते लास्ट मंथपासून इंडियामध्ये आहेत आणि त्यांना खूप छान वाटतं आपलं इंडिया. या हे ऐकून खूप छान वाटतं. तर गाईज आता आम्ही आलो आहे अंजनाद्री हिल्स वरती आणि या ठिकाणी आहेत 594 पायऱ्या. आता पायऱ्या चढतोच आहे. तर इथं नाही अशा कलरचे व्हाईट कलरच्या डोंगरामध्येच लांबूनच दिसायला लागतं, तर ते समजून जायचं की ते अंजनाद्री हिल आहे ते. आणि अंजनाद्री हिल्स या ठिकाणी हनुमान, आपले जे लॉर्ड हनुमान आहे तर त्यांचं बर्थ प्लेस आहे हे जे आहे ते. आणि या ठिकाणी माता अंजनीने हनुमानाला जन्म दिला होता असं म्हणतात. आणि आपण हनुमानाला अंजनी सूत किंवा अंजनी पुत्र म्हणतो, तर अंजनीच्या नावावरून ह्या हिलला अंजनाद्री हिल्स असं म्हटलं जातं. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, बजरंग बली की जय. या ठिकाणी मंदिरामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्यासोबत माता अंजनी आणि हनुमान यांच्या देखील मूर्ती आहेत. दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो ते म्हणजे अंजनाद्री हिलवरचा सनसेट अनुभवायला. असा होता हंपीतील पहिला दिवस, ज्यामध्ये आपण रामायणातील किष्किंध नगरी बघितली. हंपीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण विजयनगरचं साम्राज्य बघणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. लवकरच भेटूयात हंपीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.